नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांबाबत आज दोन संस्थांचे सर्वे समोर आले. दोन्ही सर्वे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेत, मात्र यापैकी एका सर्वेत महायुतीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला गेलाय, तर दुसऱ्या सर्वेत महाविकास आघाडीला. काय आहेत सर्वेत पाहूया. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे सर्वे आणि त्यांचे आकडे चर्चेत आहेत. टाइम्स नाऊच्या सर्वेत महाराष्ट्रात लोकसभेला महायुती वरचढ ठरण्याचं भाकीत वर्तवलं गेलंय. मात्र आजच आलेल्या इंडिया टुडे सी वोटरच्या सर्वेमध्ये भाजपला धक्का बसणार असून महाविकास आघाडीचा फायदा होताना दिसतोय. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर इंडिया टुडे सी वोटरच्या सर्वेमध्ये महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 26 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवलं गेलंय. जशी जशी निवडणूक पुन्हा समोर जाईल तसे तसे तुम्हाला आकडे वाढताना दिसतील, आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त खासदार महाराष्ट्र मोदीजींना देईल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. सुप्त वातावरण आहे मोदींच्या बाजूने. नाही, तुम्हाला जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसे आकडे वाढत जातील, कारण मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येणं सुरू झालं आहे. या सर्वे वगैरे काय घेऊन बसला? EVM आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे. EVM आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं EVM सेट केले जातात हे आता स्पष्ट झाले. गेल्या वर्षभरापासून जवळपास दर 1.5 महिन्यांनी एकदा सर्वे समोर येतोय, ज्यामध्ये कधी महाविकास आघाडीला धक्का आहे तर कधी महायुतीला. मात्र हे सर्व त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या 9-10 महिन्यांमध्ये कोणकोणते सर्वे आले आणि त्यामध्ये काय काय आकडे होते एक नजर टाकूया. 30 जुलै 2023 इंडिया TV CNX सर्वे आला, ज्यामध्ये महायुतीला 24 महाविकास आघाडीला देखील 24 जागांचा अंदाज वर्तवला गेला. 17 ऑगस्ट 2023 टाइम्स नाऊ ETG सर्वे आला, ज्यामध्ये महायुतीला 28-32 आणि महाविकास आघाडीला 15-19 जागांचा अंदाज बांधण्यात आला होता. 7 ऑक्टोबरला इंडिया TV आणि CNX सर्वे झाला, यामध्ये महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. डिसेंबर 2023 सी वोटरचा एक सर्वे आला होता, ज्यामध्ये शिंदे फडणवीस अजित पवारांच्या महायुतीला 19-20 जागा, महाविकास आघाडीला 26-28 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळण्याचा अंदाज होता. आणि आज आलेल्या टाइम्स नाऊच्या सर्वेमध्ये महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सर्वे वेगवेगळ्या संस्थांनी केलेले असले तरी शेवटच्या दोन्ही सर्वेमधलं अंतर हे फक्त 38 दिवसांचं आहे. दोन्ही संस्थांच्या सर्वेंची तुलना केली तर फक्त 6 महिन्यातच महायुतीच्या 19 जागा वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे, तर महाविकास आघाडीच्या 19 जागा कमी होणार असल्याचं भाकीत वर्तवलं गेलंय. त्यांना 18 जागेच्या वर मिळत नाही आहे, 30 जागा महाविकास आघाडीला मिळत आहे. त्यामुळं ते फुगवून सांगत असावे किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे, छापलेलं चुकीचं आलं असावं. सर्वे कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा, पण महाराष्ट्रामध्ये मात्र एक तरफा सगळं वातावरण आहे, वन साईड वातावरण आहे. आणि जे एकूण वातावरणातून दिसतं आहे, 10 पैकी 7 लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजपवाल्यांच्या विरुद्ध आत्ता बोलताना दिसत आहेत. सर्वे काहीही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं, त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.